राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेद लागलेलेच नांदेडमध्ये पत्नीचे नाव लोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढे केले होते, पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळून अशोक रावांनाच लोकसभा लढवण्यास सांगितलं आहे. पक्षाचे दुसरे खासदार राजीव सातव हे गुजरातमधील जबाबदारीमुळे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर पडले आहेत. रत्नागिरीचा उमेदवार बदलला जाणार नसला तरी चंद्रपूरवरून आलेल्या वादामुळे पक्षात फेरविचार सुरू झाला आहे. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 24 मतदारसंघापैकी 17 मतदारसंघातील उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवरून वाद झाले आहेत. सनातन संस्थेशी संबंध असल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले, पण बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. चंद्रपूर मधील बांगडे यांच्या उमेदवारीवरून स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत दिल्लीत कळवण्यात आलं असून पक्षाकडून योग्य निर्णय घेतला जाईल असं चव्हाण यांनी सांगितलं. राज्याच्या राजकारणात परतायचं असल्यानं नांदेडमध्ये पत्नी अमिता यांना उमेदवारी देऊन स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची अशोक चव्हाण यांची इच्छा होती. नांदेड जिल्हा काँग्रेस समितीने तसा ठराव केला होता. राज्य काँग्रेसने देखील अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती, पण काँग्रेससाठी प्रत्येक जागा ही महत्वाची असल्यानं अशोक रावांनाच लोकसभा लढण्यास सांगण्यात आलं. पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढेन असे सांगत अशोक रावांनी लोकसभा लढण्याचे सूतोवाच केले.